सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या फेसबुक टीव्ही वर आपलं सहर्ष स्वागत. नवरात्री निमित्त प्रस्तुत करत आहोत कृषी नवदुर्गांचा प्रेरणादायी प्रवास. आजच्या नवदुर्गेला भेटण्यासाठी जाणार आहोत कळसुबाईच्या खोऱ्यात, अर्थात नगरच्या अकोले तालुक्यातल्या कोंभाळणे गावात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या बीज बँक आणि जैव विविधता संपन्न शिवारात. ही एक आपली अन्नदाती माता आहे शेती, आणि तिचं पण आरोग्य आपण सांभाळलं पाहिजे. का आपण जर तिचं किती विषारी खत औषधं मारत राहिलो तर ती चांगलं अन्न आपल्याला खायला देणार नाही. मग तिचं सुद्धा आरोग्य आपण सांभाळलं पाहिजे, हे गरजेचं आहे. राहीबाई तथा राही मावशीनं संबंध भारतभूमी विषमुक्त शेती व्हावी असा कानमंत्र दिलाय. गेली 3 दशकं मावशींनी आपल्या शिवारातही हा कठीण कानमंत्र जपलाय. म्हणूनच अहमदनगर जिल्ह्यातील अशी एक आदिवासी महिला जिचे शेतात राबणारे हात थेट राष्ट्रपती पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारापर्यंत जाऊन पोहोचलेत. देशी बियाण्यांचं संवर्धन करणारी राहीबाई आज जगासाठी बीजमाता झाली आहे. फास्ट फूडच्या जमान्यात देशी खा सशक्त रहा असं म्हणत आपलं जीवन वेचणाऱ्या राहीबाई पोपेरे या मातीतल्या दुर्गेचा थक्क करणारा प्रवास. खत औषधं हायब्रिड खाणं हे सुद्धा माझ्या शेतामध्ये 2-3 वर्षे भरपूर केलं. त्यापासून माझ्या घरामध्ये थोडे आजार वाढले. मग मी माझ्याच मुलांना सांगितलं का आपलं जे मागचं होतं ना तेच करायचं, हे नवीन नाही करायचं. पण मग त्यांनी थोडा विरोध केला मला, पण मग काही दिवसांनी लागले ते हे काम करायला. मग हे काम करता असताना मग मी एक बचत गटाच्या महिलांना सांगायचे किंवा नातेवाईकांना सांगायचे का हा स्वतःच्या घरात स्वतःचा अनुभव खाण्यामध्ये किंवा शेतामध्ये मी घेतला. सध्याच्या काळात शेतमालातील दोषामुळं माणसं निरनिराळ्या रोगांनी ग्रस्त आहेत, यावर आपणही अनेकदा चर्चा करतो. आपल्या अन्नाची म्हणजे अगदी फळं भाज्या अन्नधान्य यांची जी चव होती, जी सकसता होती, ती आपण आज कुठेतरी गमावली आहे. याचं कारण आहे संकरित बियाणं. या बियाण्यांचे काही फायदे आहेत तेही मान्य आहे, मात्र जुनं ते सोनं हे नाकारून चालणार नाही. याच भावनेतून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या अतिदुर्गम अशा आदिवासी तालुक्यातील कोंभाळणे या छोट्याशा गावात राहणाऱ्या राहीबाई पोपेरे अनेक वर्षांपासून आपल्या घरी पारंपरिक पद्धतीनं जुने बीज संवर्धन करतायत. हे डांगर जर असं टांगून ठेवलं तर हे 1 वर्षभर राहतं, तरी पण त्याला काही होत नाही. आणि मग हे इकडं आता हे बेनं मी जागा छोटी असल्यामुळे असं टांगून ठेवलं. गावठी वांग, गावठी भेंडी, तूर, 2 प्रकारची सफेद तूर, लाल तूर, चवळी, मूग, ही 4 प्रकारची चवळी आहे. ही इथं कुयरू आणि ही डिंगरी, ही ना वरई म्हणजे भगरीचा प्रकार, काही हे बी सगळं मी याच्यात ठेवले. हराळा ही वरई, हा इथे एक हिरडीची पापडी आहे म्हणजे ती खूप औषधी वनस्पती आहे. का हिच्यापासून खोकला, पोटातले विकार, मुतखडासुद्धा बरा होतो. याला कोणी आळीबा म्हणतं, हे इथं जवळच आहे तर हे खूप कामी येतं. का याच्यापासून खूपची द्वाळासुद्धा लाडू करून दिल्याला चांगलं होतं. आणि डिलेवरी बाय झाले त्यांचं लाडू करून खात्यात ते मी हे बी टांगून हे भरण्यांमध्ये भरून ठेवले. शेपू, सरवणगेवडा, ही फरची, याच्या डिंगरी, हे बी असं सगळं, ही नाचणी, हे चंदन वाटवा, हे राळा, गावठी हरभरा, वांग, आणि हे भाजीचं प्रकार आहेत. काही रानभाज्यांचं प्रकार मी साठवून ठेवलेलं आहेत. हे एक रिठे, काही भाज्या वाळून ठेवलेल्या आहेत. ही एक हिरडा पावडर आयरोगी म्हणून, आणि हे 16 जातीचे भात, मग यांचे नावं काय, जिरवेल, रायभोग, काळ भात, वरंगळ, कोळपी, डवळ भात, आंबेमोर, तामकुडे, हे एवढे आमच्या भातांच्या जुन्या जाती. आदिवासी समाजातील राहीबाई निरक्षर आहेत, पण निसर्गाच्या शाळेत त्या खूप काही शिकल्या. लहानपणापासूनच त्यांना बियाणं जमवण्याचा छंद होता. पारंपरिक पद्धतीनं त्या बियाणं गोळा करायच्या, शेतात त्याचा वापर करायच्या. पुढे बायफ संस्थेच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळं त्यांच्या कार्याला एक दिशा मिळाली आणि त्यांनी बायफ संस्थेच्या मदतीनं घरी गावरान बियाण्यांची बँक स्थापन केली. बचत गट बायफला जोडले गेले होते आणि ते सहज माकडे फिरले चहा प्यायला म्हणून. तर ते लागले मला, मी असंच पाऊस पडला होता आणि मी बी लावायला चालले होते. मग ते म्हणे राय मावशी कुठं चालले, म्हणलं चालू आहे बी लावाय. म्हणलं कशाचं, मी म्हणलं येलो आखून भाजीपाला. ते म्हणे नावं सांगशाल का, म्हणले सर एवढे कुठं नावं सांगू तुम्हाला. मग त्यांनी मला विचारलं ही कोणत्या बाजारची खरेदी आहे म्हणून. म्हणलं ही बाजारची खरेदी नाही, ही पारंपरिक घरचीच खरेदी आहे. म्हणे एवढं कसं काय, म्हणले 4-2 वाण माझ्याकडं नव्हते, ते पण मी माझ्या शेजाऱ्यांकडूनच आणले. पण ह्या कोंबाळणे गावचीच ही
सगळं आहे कोंबळानं सोडून बाहेर गावशी एक सुद्धा बी नाही. मग त्यांनी मला विचारलं कशासाठी ठेवलं, कशासाठी तुम्ही साठवलं. मग मी हा माझा एक आजारपणाचा अनुभव त्यांना सांगितला आणि मग त्यांना पण माहीत नव्हतं काही खरंच देशी आहे म्हणून. त्याने असे तिसऱ्या दिवशी आले माझ्या सुनबाईला आमचं बिसगर राखत असतं, राखेतून बाहेर काढायला सांगितलं आणि त्यांना 150 पावणे 200 वाण माझ्या एकाच घरामध्ये भेटला आणि त्याचे फोटो घेतले त्यांनी, सगळे सॅम्पल नेले. मग त्यांनी तपासले का काय केले, पण ते जुनं ते सोनं खणखणीत आणव ते कसं हाबरेट निघल. आणि मग त्यांची एक मला खूप मोठी मदत भेटली आणि त्यांच्या मदतीनं हे जगासमोर काम केलं. कळसुबाई परिसरांतून पारंपरिक बियाणं गोळा केलं. आज राहीबाईंच्या बियाणे बँकेत 53 पिकांचे 118 जातींचे वाण आहे. प्रत्येक बियाण्याची माहिती त्यांना तोंडपाठ आहे. हे काळवात आहे तर हे काळवात एकदम याला सुगंधी खायला आणि आजाराला पण हे डायबिटीज पण चालतं. आता पीक ह्या वर्षी पेर झालं नाही ना, मग ह्याच मसूर आम्ही पुढच्या वर्षी पेरणार. रायभोग हा एकदम जुना रायभोग म्हणजे पूर्वीचे भात कुसळ्या रायभोग म्हणतो आम्ही याला. हा हे गावठी भेंडी डिंगरी हे शेंगा मूग ही हरभऱ्याची भाजी याच्यामध्ये हे मटकी आहे हे राळे परत हे 4 प्रकारचे भिमुग हे दाणा ते तिथं मिरची हे तांबाटे आम्ही कापून वाळून ठेवतो म्हणजे उन्हाळ्याच्या भाजीला काही इकडे भेटते नाही म्हणून ते तांबाटे. ही एकच जात आहे गावठी आणि बाई बाई मका म्हणतात तिला. तर आम्ही थोडीशी केली होती खाण्यासाठी आणि चाऱ्यासाठी. तर ही मका आता हे कणीस एवढे पण एका ताटाला 3-3 4-4 कणसं आले होते आणि मका जवळजवळ 2-2 परस वाढलेले वर इड पाठीमागं ताट येत अजून त्याचे. हे मुंगुस्कंद म्हणून औषधी वनस्पती, हा एक सफेद कांदा, हे माळुंग, हा एक नरगिसी मुळी म्हणून आणि ही गावठी मका. तर ही औषधी भरपूर, ही गोरखचिंच, ही एक गावठी लसूण पारंपारी आणि त्याच्यामध्ये इथं गहू एक आता हा कला सोन्या मग बक्षी गहू म्हणून ठेवलो आता. हा इथं कला सोन्या गहू, हा इथं एक ज्वारी आणि याच्यात बोडका गहू होता पण ते सगळे उंदराने खाऊन घेतल्यात वंब्या. हा घोचळा, हा घोपळा, हा एक गोल घोपळा, हा दोडका ते तिकडं सूर्यफूल आणि काकडी वाळकाचं बी आम्ही असं भीतीला ठेवतो म्हणजे एक 2-3 वर्ष राहिलं तरी त्याला काय होते आम्ही असंच काढायचं मग लावायला न्यायचं. त्याच्यावरून जरी असं सारवान दिलं तरी ते बी तसेच तसंच राहतं. ते बियाणं औषधी आहे का, त्याचा उपयोग काय, त्याची वैशिष्ट्य कोणती, हे सगळं त्या सांगतात. त्यामुळे बियाण्यांचा चालता बोलता ज्ञानकोश त्यांच्या रूपानं आपणास पाहायला मिळतोय. हे बेन आता हे शांपण फुलेत मी अशी टांगून म्हणजे अशी गोटी बघायला आले तर पण बेन ठेवायचं म्हणले होते. आता शेतात बेन आलं ते तयार करायचं मग ते वाळवायचं 1-2 दिवस वाळवायचं तयार करून मग त्याची परत निवड करायची. बारीक दाणा बाजूला काढायचा, खराब दाणा किली मिडीचा बाजूला काढायचा, चांगला जो दाणा आहे तो बियासाठी ठेवायचा आणि चांगल्या दाण्याचं बी एक वायलं ठेवायचं आणि ते खराब दाणे बारीक ते खाण्यासाठी ठेवायचं. मग ते वाळून परत राख चाळून घ्यायची चाळणीनं बारीक परत ते मग मातीच्या मडक्यामध्ये ते राख आणि दाणे सगळे असे मिक्स करायचे आणि मग मातीच्या मडक्यामध्ये भरून राखेत घालून ठेवायचं परत ते खाल्लं भरायचं त्याच्यावर परत दुसरं मडकं ठेवलं का त्याच्यामध्ये ते राख दाणे भरायचे आणि परत मग खाल्लं पॅक करायचं वरलं पॅक करायचं शेवट वर अजूनही असलं तरी वर झाकण ठेवून त्यांना पॅक करायचं. राहीबाई पोपेरे यांचं या क्षेत्रातलं काम अजोड म्हणावं लागेल. म्हणूनच त्यांचा बीबीसीनं जगातल्या 100 प्रेरणादायी व्यक्तींमध्ये समावेश केलाय. तर राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार त्यांना भेटलाय. तर लवकरच पद्मश्री पुरस्कारांनाही त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. मात्र हा पुरस्कार माझा नसून या काळ्या आईचा आहे असंच राहीबाई कायम म्हणतात. आता याच्यामध्ये पद्मश्री पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार मी म्हणते ते पुरस्कार माझे नाही ते ह्या मायबुईचे पुरस्कार आहे आणि माझ्या बियाचे पुरस्कार आहे. ह्या काळ्या मातीचे आणि माझ्या बियाचे आणि तुमच्या आमच्या सगळ्या समाजाचे ते माझं एकटीचं मी स्वतःला समजत नाही का हे एवढा मोठा पुरस्कार भेटला आणि मग मी एवढी मोठी अशी मी कधीच माझ्या मनाला म्हणणार नाही. आणि हे काम करता ते मी एक निसर्गाशी शाळा शिकले म्हणून तो अनुभव मला आला आणि लहान असताना आमच्या वडिलांनी आम्हाला खूप शिकवलं. ज्ञान म्हणजे सगळं माझ्या वडिलांचंच मी म्हणते आणि ते एक एक शब्द डोक्यात ठेवून मी हे काम पुढे गेलं आणि आता सगळ्या जगामध्ये हे काम केलं हा एक मला मोठा अभिमान वाटतो. आणि हे काम तर मी म्हणते माझ्या गावात किंवा माझ्या तालुक्यात ना थांबून हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये गेलं पाहिजे, आपल्या भारतामध्ये गेलं पाहिजे. जशी मी एक छोट्याच्या घरामध्ये बीज बँका तयार केली आणि आता मला मोठं बीज बँका बांधून भेटली चंद्रकांत दादांनी दिली. असे प्रत्येक ठिकाणी पैशाच्या बँका भरपूर आहेत पण प्रत्येक ठिकाणी देशी बियाची बँका झाली पाहिजे
आणि हे देशी बी प्रत्येकाच्या बांधापासून कसं जाईल हे काम तुमचं आमचं आम्ही हातात घेतलेलं आहे आणि हे पुरं झालं पाहिजे. राईबाई आहे ना, आम्ही लहानपणापासून ओळखते. ती माझी भाची आहे. माझ्या भावाचं तिने नाव उज्ज्वल केलं, गावाचं केलं, देशाचं केलं. तिने खूप चांगलं काम केलं, महिलांना प्रेरणा दिली, मुलांना दिली. त्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतं. बियाण्याचं ती पहिल्यापासून तिला ती आवड होती आणि ती स्वतः ते बियाणं तयार करते आणि साठवून पण ठेवते, तेवढं म्हणजे व्यवस्थित ठेवते. देशी बियाणे बँक स्थापन करायचं मोठं अवघड काम राहीबाईंनी केलंय. इतकं करून त्या थांबल्या नाहीत. आज जवळपास 3000 शेतकऱ्यांना जोडून त्यांनी बीजोत्पादनाचं मोठं काम सुरू केलंय. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमात त्यांचा उल्लेख मदर ऑफ सीड असा केला आणि तेव्हापासून राहीबाई बीजमाता म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. बियाणे जनुक कोष प्रकल्प म्हणून हा प्रकल्प होता. तर जसं पैशांची बँक असती जसं मावशींनी सांगितलं, पण बियाण्यांची बँक शेतकऱ्यांसाठी कुठेच नव्हती. मग ही कन्सेप्ट राही मावशींच्या एक छोट्याशा घरामधून सुरुवात झाली. बायबचे प्रेसिडेंट गिरीशजी सोहनी सर दौऱ्यावर होते आणि आम्ही मावशींची परवानगी घेऊन, काकांची परवानगी घेऊन ह्याच घरामध्ये एक बीज बँकेची निर्मिती करायचा निर्णय घेतला. आणि ह्या तालुक्यातले जवळपास 54 पिकांचे 116 वाण आम्ही संकलित केले होते. त्यातले मावशींकडे पहिल्याच भेटीमध्ये सापडलेले 17 पिकांचे 48 वाण होते. मग हे सगळ्यांचं एकत्रीकरण करून त्याचं गुण वैशिष्ट्य आम्ही अनुकरून ते सगळं इथं बीज बँकेत ठेवलं. मग ते पाहण्यासाठी खूप लोक येऊ लागले, कारण हे जुनं संपलंच होतं जवळपास तालुक्यातून. मग ते परत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याचे जे खरे शिलेदार राही मावशींसारखे लोक आहेत. बायब संस्थेनं राहीबाईंचं काम जगासमोर आणलं. अतिवृष्टी तसंच कमी अधिक तापमानात येणारं गावरान वाण विषमुक्त आहे. अशा 120 वाणांची बीज बँक राहीबाईंनी जतन केली आहे. बायब संस्थेनं राहीबाईंनी जतन केलेल्या गावरान वाणांची माहिती राज्यभर पसरवली. पुणे इथं News 18 लोकमत वाहिनीच्या कृषी पुरस्कार सोहळ्यात राहीबाईंची अडचण राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऐकली आणि विशेष प्रयत्नातून 40 दिवसात साधारणतः 75 लाख रुपयांची सह्याद्रीच्या खोऱ्यातली पहिली बीज बँक उभी केली. या इमारतीत राहीबाईंच्या कुटुंबासाठी निवास व्यवस्था, आधुनिक बीज बँक, अतिथीगृह, परिसंवाद कक्ष, भोजनगृह आदींची सुविधा उभारण्यात आली. गावरान वाणांचा सर्वसामान्य शेतकरी वर्गाला उपयोग होण्यासाठी त्यांनी मोहीम उघडली आहे. महिला मेळावे, प्रदर्शनं, चर्चासत्र, अभ्यास सहली, मार्गदर्शन शिबिरं यांच्या माध्यमातून त्यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून देखील त्यांनी गावरान बियाणं संवर्धन आणि प्रसार यासाठी केलेलं बहुमोल काम बघितलं तर बीजसंवर्धन करणाऱ्या राहीबाई या काळ्या मातीतील सोन्या समान देशी बियाण्यांचं संवर्धन करणाऱ्या दुर्गाच आहेत. राहीबाईंच्या कामाला सहाय्यक कृषी अधिकारी परिवाराचा मानाचा मुजरा.